आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बेबी हे देख शॉर्टकट आहे ना, ये नको घ्या ना, मी टाइम तुझे शॉर्टकट आणि तुझी खटारा बाईक आयुष्यात ना कधीच सक्सेसफुल होणार नाही आणि तुमच्यामुळे मी एक सेकंड सुरू मी पोहोचवतोय ना टाइम वर तुला. बेबी ऐक ना, आपण अशी बाईक किती वेळ वापरणार आहे ना अजून. तुला एक काम कर, तू नवीन बाईक घे. बाईक नको घेऊ, मस्त कारच घे. म्हणजे कसं एसी मध्ये माझा छान मेकअप पण सेटल राहील आणि मला कम्फर्टेबल पण होईल, मला फोकस पण करता येईल आणि ऑडिशन पण माझी छान होईल. ठीक आहे बेबी, तू इधर सिलेक्ट हो जा, नंतर तरी कार ले लूंगा. ठीक आहे, तुझ्यामुळे जर माझं ऑडिशन खराब झालं ना तर बघ. हे कशाला टेन्शन घेतेस तू, हा कास्टिंग मीच करतोय. जॅक लावलाय मी तुला. मागच्या वेळेस लावला होतास ना जॅक, काय झालं? काही ना झालं मी सिलेक्ट, तुनामुळे घाम बघ मला किती आलाय. कार घे ना कार, तेच सांगते मी तुला. खाली चेक लावणार कुछ नाही होता, डायलॉग पण आले पाहिजे. बेबी मैं वो कह रहा था कि शायद वो दिन ही तेरे लिए खराब हो, हाँ लेकिन आज ऐसा बिल्कुल नहीं होगा. आज तुझे ऑडिशन बेस्ट ऑडिशन होगा. हाँ आई शपथ. तू आणि तुझी खटारा तुम्ही इथेच रेस्ट घ्या, मी बघते माझे ऑडिशन कशी बेस्ट होते ते. तुझी ना तुझी बाईकच माझ्यासाठी बनवती आहे म्हणून नाही होते माझे सिलेक्शन. मी चालली माझी आणि तू इथेच. अरे बेबी बात तो सुन, माझ्या मागे मागे जरी आलास ना तर बघ. अरे इथे गॅराज आहे बेबी. अरे सुन तो, सैटीचे आम्ही सुरू करूयात का? हो 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 चालू करा. एक दोन तीन करा सुरू. उन्हाच्या झळाळ जास्तच लागू लागलेत. हा उन्हाच्या झळाळ जास्तच लागू लागले आहे. मनाला वेगळीच काळजी वाटू लागली. मनाला वेगळीच काळजी लागू लागलेली आहे. तुला नाटकाच्या बाहेर जायचंय का मॅडम? अरे एकही डायलॉग पाठ नाहीये तुझा. आपला कार्यक्रम जवळ आलाय ना, मग कार्यक्रम आपण चांगला करायचा आहे की नाही? पाहुण्यांसमोर आपण असं नाटक सादर करणार आहोत का? नाही ना. मग तुझं काय चाललंय सारखं? ए कुणी हसायचं नाही. सॉरी मॅडम, मी करतो माझी सगळे वाक्य पाठ. करावंच लागेल ना, नाहीतर तुला झाड आणि त्याला सुदामा करेल मी. चालेल का? नाही नाही मॅडम, मी करतो. टीचर मी बोलू का? माझे सगळे डायलॉग पाहते. बर बोल. एक मिनिटं टीचर. मित्र सुदामा, कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी. सुदामा तो पत्ता काय? तू कुठे राहतोस? मला अजून समजलं नाहीये. हे काय बोलतोयस तू? हा डायलॉग नाही आपल्या नाटकामध्ये. टीचर तुम्हाला त्या गाडीचा पत्ता अजून सापडला नाही का? मयूर खूप आगाऊ झालायस तू. सॉरी टीचर. सॉरी काय, चल बरं डायलॉग बोल. मी बोलतो. नक्की? हो हो. गुड बॉय. गुड मॉर्निंग. सॉरी सर. सॉरी सर. कशाबद्दल? सर मला एक फाईल द्यायचे, मी आलोच. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. फाईल कुठे तुझ्याकडे? सॉरी सर. वियर्ड. सॉरी सर. कशाबद्दल? तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन रेडी आहे. ओके गुड, मला मेल कर, मी एकदा चेक करतो. सॉरी सर. काय प्रोजेक्ट पूर्ण केला म्हणून सॉरी? नाही, मी तुम्हाला मेल करते थोड्याच वेळ. एक्सक्यूज मी. हॅलो सिरियसली सेजल? हे सॉरी सर, मी कारखानेसांचा मेल तुम्हाला शेअर करते. सॉरी. एक मिनिट एक मिनिट. सेजल सेजल सेजल, काय झालं सगळ्यांना?
तू पण बाकी सगळे पण सॉरी सॉरी का म्हणतायत? आज वर्ल्ड सॉरी डे वगैरे का? तुमच्या कॉफीची वेळ झाली सर, मी कॉफी पाठवून देते. सॉरी. सीरियसली? वियर्ड. सॉरी. काय चाललंय हे? आता कोणाला सॉरी म्हण? सर कॉफी आणली होती. थँक्यू. सॉरी सर. ए की या तुम्ही. May I come in? Yeah, please. And seriously? तुला कधीपासून माझ्या केबिन मध्ये याची परमिशन लागायला लागली? जेव्हापासून मी तुझं मन दुखावलंय तेव्हापासून. देवा, I'm really sorry. ओके, म्हणजे हा बुके मी पाठवलाय आणि सकाळपासून हे जे काही आपला स्टाफ मला सॉरी सॉरी म्हणतोय माझ्यामुळेच. मी जी काही चूक केली आहे त्यासाठी मला असं वाटलं की फक्त माझं सॉरी म्हणणं तुला पुरेसं नसेल म्हणून मी आपल्या अख्ख्या स्टाफला तुला सॉरी म्हणायला लावलाय. तू मला माफ केलंयस का? अगं आईने मुलाची कधी माफी मागायची असते का? तिचा तर हक्क असतो ना तिच्या मुलांवर. तसा तुझा आहे माझ्यावर. चली बैस. जोवर तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी खुर्चीत बसणार नाही. अगं आई, तुला माफी मागायची काही गरजच नाही ना पण. कारण तुझं काही चुकलंच नाहीये. कशी काही माझी चूक नाही? प्राजक्ताने जे काही केलं ते बरोबर होतं का? यु आर राईट, यु आर ॲब्सोल्युटली राईट. पण यात चूक कोणाची आहे? तिची, तुझी नाही. बरोबर. अरे पण मी तुझी तिच्याशी ओळख करून दिली ना, म्हणजे इनडायरेक्टली तिने जे काही केलं त्यासाठी मी जबाबदार ठरते. नाही 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 आई, असं काहीच नाहीये. तू उगाच स्वतःला दोष देतेस. देवांश, तुझ्या लहानपणापासून तुझ्या बाबतीतले सगळे निर्णय मी घेतले आणि ते बरोबर ठरलेत.